कल हुई असमय बारिश के कारण किसानों का भारी मात्रा में नुकसान हुआ है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने कहा कि विदर्भ ने मौसम की बात करें तो बेमौसम बारिश से रबी की फसल को भारी नुकसान हुआ है, चना गेहूं की फसल को भारी नुकसान हुआ है, कपास और सोयाबीन किसान पूरी तरह से बर्बाद हो गए हैं, उसे कोई गारंटी नहीं मिलती, कपास को गारंटी मूल्य से कम मिलता है। साथ ही साथ उन्होंने कहा कि मात्र सहायता का आश्वासन देने से नहीं चलेगा, तो असल में मदद करना पड़ेगा। तो हिंदुत्व कुठे आहे? राजकारणासाठी भाजपचं हिंदुत्व आहे, हिंदूंसाठी भाजपचं हिंदुत्व अजिबात नाही। त्यामुळे त्यांना त्यांच्या सोयीनं या धर्माचा वापर करायचा आहे आणि सोयीपुरती वापर करून तुम्ही मेलात काय आणि गेलात काय त्याच्याशी यांना काही देणं गेलं नाही। आणि आज मात्र सगळ्यात जास्त उद्ध्वस्त कोणच असेल या सरकारमध्ये तर तो हिंदूच होतो आहे, हे सत्य आहे। त्यामुळे हिंदूची घरं उजाडणं आणि पेटवणं यामध्ये मुळात तुम्ही आता पाहिलं की अयोध्येमध्ये मंदिराच्या निर्माणाधीन वेळेस सगळ्याधिक बहुजन समाज, हिंदू समाजातला ओबीसी समाज हा त्यामध्ये सहभागी होता, पण त्यांचं स्थान कुठे आहे? आणि केवळ हिंदूंच्या मतासाठी त्यांचा वापर करणं, त्यांची माती भडकवणं आणि त्यांना उद्ध्वस्त करून स्वतःची पोळी शेकणं एवढंच काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे।